नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहा पॉईंट सात त्रिमितीय वस्तू व घडणी या उपघटकातील स्तर काही नमुना उदाहरणे या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे शेजारील आकृती दुमडून तयार घन घन तयार केल्यास चव्वेचाळीस चा हे चिन्ह असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावरील चिन्ह कोणते तर अशा पद्धतीचा प्रश्न खूपदा परीक्षेला विचारलेला आहे चव्वेचाळीसचा पृष्ठ कोणता आहे तो आधी शोधून काढा आता एकच एक शॉर्टकट की त्या चव्वेचाळीस पासून जर विरुद्ध आपल्याला पृष्ठ शोधायचं असेल तर सरळ एक आड एक असणारा चौरस शोधायचा आहे म्हणजे चार चौरस अशी आहेत की ती त्याला लगतचे आहेत चिकटून आहेत फक्त पंचावन्नचा जो पृष्ठ आहे तो पृष्ठ मात्र एक आड एक म्हणजे एक सोडून एक चौरस सोडून मग तो येणारा चौरस आहे त्यामुळे असाच पृष्ठ आपल्याला निवडायचा आहे की जो आड एक आहे आणि या ठिकाणी चव्वेचाळीसला एक आड एक असणारा एकच पृष्ठ आहे तो म्हणजे पंचावन्न म्हणून तोच त्याच्या विरुद्ध बाजूला येणारा पृष्ठ असणार हे बरोबर आहे दुसरा प्रश्न पहा शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास बावीस हे चिन्ह असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणते चिन्ह येणार नाही आता सारखाच प्रश्न आहे शब्द फिरवलाय लगतच्या पृष्ठावर येणार नाही याचा अर्थ विरुद्ध पृष्ठ बघा विरुद्ध पृष्ठ आणि विरुद्ध पृष्ठ जे असतात ते एकमेकांना कधीही स्पर्श होत नाहीत मग आता इथं बावीस विचारलेलं आहे आत्ताच आपण सांगितले की एक आड एक चा आता एक आड एक विचार केला तर चव्वेचाळीस सोडून पुढचं पृष्ठ आहे तेहतीस म्हणजे तेहतीसचं पृष्ठ असं आहे की जे बावीसला कधीही स्पर्श करणार नाही घनवल मनवल्यानंतर तो विरुद्ध बाजूला येणार आहे त्यामुळे उत्तर येईल तेहत्तीस बरोबर आहे धन्यवाद